त्यांना अपेक्षा आहे राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळेल याची, तूर्तास धन्यवाद. तिकडे विरोधकांचा या भागाचा दौरा सुरूच आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. प्रवीण दरेकर यांनी यावेळेला महाविकास आघाडीवर टीका केली. कोकणी जनतेला महाविकास आघाडी सरकारनं तोंडाला पानं पुसली अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर आसूर ओढले. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला झालेल्या नुकसानीची तुटपुंजी मदत सरकारकडून झाली होती. आता तोतके चक्रीवादळानं तर कोकणी माणसाला उद्ध्वस्त केलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं गांभीर्यानं विचार करून अधिकाधिक मोठं पॅकेज द्यावं असं दरेकर यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. कोकणामध्ये एका वर्षात दोन चक्रीवादळ येऊन गेले आणि कोकणी जनतेचं प्रचंड नुकसान केले, परंतु महाविकास आघाडी सरकारकडून फारसं लक्ष दिलं जात नाही. निसर्ग चक्रीवादळाचे अजूनही पैसे देणे बाकी आहे, अनेक लोकांना मदत मिळाली नाही. माझ्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते कोकणचा दौरा करतायत, अनेक लोकांच्या व्यथा ते ऐकतायत. काय लोकांच्या व्यथा आहेत, महाविकास आघाडी सरकारचं दुर्लक्ष का होतं आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपण रायगडचा दौरा केलात, रत्नागिरीचा दौरा केलात, आता आपण सिंधुदुर्गामध्ये आहात. काय लोकांची मागणी आहे, काय लोक सांगतायत, काय सांगाल आपण या सरकारबद्दल? सरकारचं या कोकणाकडे दुर्लक्ष होतं आहे का? नाही, 100% या सरकारचं कोकणाकडं दुर्लक्ष होतं आहे. कारण आपण बघाल, निसर्ग वादळ झालं त्यावेळेला प्रचंड नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, बागायतदार उद्ध्वस्त झाले. मच्छीमारांना त्या ठिकाणी अनेक अडचणी आल्यात, शाळा पडल्या, पोल पडले. आणि त्यावेळेला मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दौरा केल्यानंतर पॅकेज जाहीर झालं. झालेल्या पॅकेजमध्ये आजही त्या ठिकाणी लोकांना पैसे मिळाले नाहीत. आज पुन्हा कोकणला त्या ठिकाणी ताऊकते वादळानं त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारे कोकणच्या वर सतत संकटं येत आहेत. एकीकडं निसर्ग वादळ झालं, मग कोरोना आला, त्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा ताऊकते वादळ या ठिकाणी येऊन गेलं. मला वाटतं अशा वेळेला कोकणवासियांना भरीव मदतीची आवश्यकता आहे. आज आपण बघाल की बागायतदार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हाताशी आलेला आंबा त्या ठिकाणी 8-10 दिवसांनी काढून विकणार एवढ्यात त्या ठिकाणी त्या आंबे आज त्या ठिकाणी खराब झालेत. त्या ठिकाणी बागायतदार अडचणी आलेत. मच्छीमारांच्या बोटी आज त्या ठिकाणी खराब झालेल्या आहेत, तुटलेल्या आहेत. त्याच्यामुळं मच्छीमार आज अडचणीत त्या ठिकाणी आलेलं आहे. विजेचे खांब शेकडो हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी पडलेत. हजारोच्या संख्येनं म्हणजे 8-1 हजार रायगडला स्थलांतरित झाले, 4-5 हजार रत्नागिरीला, आणि या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं सिंधुदुर्गात स्थलांतरित लोक झालेत, ज्यांची घरं पडलेत. या घरं ज्यांची पडलेत त्यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला वाटतं एक भरीव पॅकेज केवळ घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष मदत या आपद्ग्रस्तांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देवेंद्रजींचा दौरा जाहीर झाला, ते आणि मी गेले 2 दिवस कोकण दौऱ्यावर आहे, त्यानंतर का होईना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौरा लावला. आम्ही स्वागत करतो कोकणवासी आहे त्यांचं, परंतु या ठिकाणी दौरा तो सुद्धा 3-4 तासाचा दौरा आहे. बरं, तेही आम्ही त्या ठिकाणी समजून घेऊ, उद्या येऊन जर भरीव मदत दिली तर. तर मला वाटतं कोकणवासियांना आतापर्यंत फसवण्याचंच काम झालेलं आहे. आणि मी तर नेहमी म्हणतो की शिवसेनेला भरभरून कोकणने दिलं आहे, म्हणजे अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून आता उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी जी काय मजल दरमजल करत शिवसेनेचा आलेख उंचावला आहे, तो केवळ कोकणच्या पाठबळावर आणि त्याच कोकणवासियांवर आज संकटामध्ये दुर्लक्ष होतं आहे. आणि त्यामुळे आज संतप्त या ठिकाणी व्यथित कोकणचा माणूस या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे की सरकारने ताबडतोब या कोकणवासियांना वादळानं नुकसान झालेल्यांना ताबडतोब त्या ठिकाणी भरपाई द्यावी. अजूनही पंचनामे झाले नाहीत आणि त्यामुळे तेही त्या ठिकाणी तात्काळ पूर्ण करत लाभार्थ्याला विनाविलंब तात्काळ मदत व्हावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. सर, कोकणवासियांच्या तोंडाला महाविकास आघाडी सरकारचं सरकार जे आहे ते तोंडाला पानं पुसतंय का? काय त्यांच्या भावना आहेत? कारण सरकार वारंवार या कोकणच्या जनतेकडे दुर्लक्ष करतंय. कोकणी माणूस मवाळ आहे, स्वाभिमानी आहे,
या स्वाभिमानी माणसाला कुठेतरी सरकारच्या मदतीची गरज आहे, परंतु सरकार मदत द्यायला टाळाटाळ करते. काय सांगाल या मदतीबद्दल? कोकणचा माणूस सहनशील आहे, संयमी आहे, स्वाभिमानी आहे, याचाच गैरफायदा या ठिकाणी सरकार घेते. आपण बघाल की तुम्ही पत्रे वेळेत दिले नाहीत, कोकणचा माणूस कुठून पण पत्रे मिळवून कर्ज काढेल, आपल्या घराचं छप्पर शिवेल. बोट त्या ठिकाणी बिघडली, माझा कोळीमार मच्छीमार बांधव जो आहे तोही त्या ठिकाणी कुठूनही पैसे काढून बोट दुरुस्त करून आपल्या रोजीरोटीला सुरुवात करेल. आणि त्यामुळं कोकणच्या माणसाने प्रत्येक वेळेला सहन केलं आहे. इतर ठिकाणी आत्महत्या होतात, इतर ठिकाणी त्या ठिकाणी आक्रोश होतो, पण कोकणचा माणूस कधी तशा प्रकारचा रिॲक्ट होत नाही. याचा अर्थ जर त्या ठिकाणी कोकणच्या माणसाला गृहीत धरणार असाल तर आता कोकणचा माणूस हे सहन करणार नाही. चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला भरघोस मदत द्यावी अशी मागणी प्रवीणजी दरेकर यांनी केली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, कणकवली, सिंधुदुर्ग.